सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो। आज ही धुळघाट आपल्या तहसील तालुका पीक विमा कंपनीच्या आपली समस्या मांडणं गरजेचं आहे। साहेब आपण समस्या मांडली आपल्या सर्व वेठा मांडल्या तेव्हा साहेब उत्तर व्यवस्थित देतील हीच बाब नाही। तरी साहेब ते आपले गट्टे आहेत ते शासनापर्यंत पोहोचवावेत। जिल्हा अधिकारी पण निष्क्रिय आहेत हे मी आता तुमच्यापर्यंत सांगतो। परंतु तुम्ही स्थानिकवरनं जो काही रिपोर्ट द्याल त्यावर मी शासनाला कारवाई करायला लावल्याशिवाय राहणार नाही। आणि आता पुढील आता मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आमच्या निवेदन घेऊन आमच्या पूर्ण निवेदन वाचून आमच्या भावना तुम्ही लक्षात घ्याव्यात आणि त्यावर ठोस कारवाईचे आम्हाला सुस्पष्ट आश्वासन नकोय तर कृती आपण कराल ही सर्वांच्या समक्ष मी आपला ग्वाही देतो। त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुम्हाला एक माफी मागतो कारण आमच्या भावना जोपर्यंत तुमच्यावर पोहोचणार नाही तोपर्यंत न्याय होणार नाही हाच आमचा प्रयत्न आहे। साहेब मी तुम्ही मला चांगलं ओळखतात की मी ह्या रावेर तालुक्याचा नसून आमचा प्रत्येक कमिटीचा एकही सदस्याच्या नावाने रावेर तालुक्यामध्ये एकही गुंठा जमीन नाही। तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढत आहोत। याचं कारण की शेतकऱ्याचं एकीकरण होणं हे काळाची गरज आहे आणि ते करण्याकरता आम्ही इथे आलो आहोत। तरी आपण आमचं म्हणणं ऐकून घेतलं सर्व शेतकऱ्यांचं सर्व पद्धतीने आमचं निवेदन स्वीकारलं शांततेने। त्यामुळे मी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने हरिहरेश्वर राष्ट्रीय महासंघाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। जय हिंद जय महाराष्ट्र।